संजय गुळावत विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागानं एरोस्पेस विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. याचं उद्घाटन स्टार एअरचे अभियंता फतेहबहादूर सिंग यांनी आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अरुण पाटील यांनी केलं. ही कार्यशाळा 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती एरोस्पेस अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर बालाजी यांनी दिली. या प्रशिक्षणाचा विषय रिसेंट ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट्स इन एव्हिएशन मेंटेनन्स हा आहे. देशभरातून 200 विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना स्टार एअर बेंगलुरू येथील विमान देखभाल दुरुस्ती करणारे अभियंता प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष विमान हेलिकॉप्टर दुरुस्ती करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान कोल्हापूर विमानतळाला भेट देऊन धावपट्टी आणि उड्डाणपूर्व विमान तपासणी कशा पद्धतीने केली जाते याबाबत माहिती दिली जाणार आहे. विमान देखभाल दुरुस्तीसंदर्भात सर्वतोपरी प्रशिक्षण देण्याचा उद्देश या कार्यशाळेचा आहे. याप्रसंगी शैक्षणिक विद्याशाखा सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक संजय कुमार इंगळे, प्राध्यापक सुलतान, प्राध्यापक वी बाबू, प्राध्यापक हेमंत शिंदे, प्राध्यापक निलेश सबनीस, प्राध्यापक सावंत आणि विद्यार्थी उपस्थित होते. चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ.